दर वर्षीप्रमाणे लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे. खरंतर हा 3 दिवसाचा उत्सव असतो. कालपासून रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आजचा मुख्य दिवस आहे. आज दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव इथे होणार आहे आणि आपण बघतोय सकाळी पहाटेपासूनच माझ्या मागे जी गर्दी आहे लाखोच्या संख्येने भाविक इथे दाखल झालेले आहेत आणि ते साईबाबांचं दर्शन घेत आहेत. पहाटेच्या सुमारास काकड आरती झाली आहे. त्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आलेलं आहे. मंगलस्नान आणि त्यानंतर आता पाद्यपूजा झाली आणि जे पारायण सुरू होतं त्या पारायणाची समाप्ती करण्यात आलेली आहे. एकंदरीतच भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भाविकांनी जे राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं भाविक इथे दाखल झालेले होते, जे कावड घेऊन इथे आलेले होते, त्या कावडीच्या पाण्यानं बाबांना मंगलस्नान घालण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच मंगलमय असं वातावरण आहे. आपल्याबरोबर काही भाविक देखील आहेत. काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आलेलो, सायलीला पालखीतून चालत आलेलो आहे 10 दिवस आणि आज काल कोपरगावला जाऊन कावड आणली होती. सकाळी 6:30 वाजता दर्शन झालं बाबांचं. काय वाटतं एवढं दुरून पायी चालून आल्यानंतर ज्यावेळेस बाबांचं तुम्ही दर्शन घेतात त्यावेळेस मनामध्ये काय भावना असतात? जी मनामध्ये बाबांची आस लागली अशी दर्शनाची, ती एकदा दर्शन घेतल्यानंतर मन एकदम आनंदीमय वाटतं. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? मी अहमदाबादवरून आलो. मी दरवर्षी येतो इथं, गेल्या 25 वर्षापासून येतो. मी कायम येतो आणि मला फार चांगलं वाटतं, आनंद वाटतो इथे. आम्ही इथे साधारणतः 4-5 दिवस राहतो पूर्ण उत्सवापर्यंत, संपेपर्यंत. तरुणांचा देखील सहभाग बघायला मिळतोय. काय आम्ही येथूनच आलो लोकलवरून. मी संजय लाटे कोल्हापूरून आलेलो आहे. परंतु दर महिन्याला नियमितपणे आम्ही इथे जोडीने दर्शन घेतो. बाबांनी जो संदेश दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी, खरं तर तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे. आपण जर कोणत्याही गोष्टीमध्ये श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली, संयम पाळला, तर अशक्य गोष्टसुद्धा आपला शक्य होती याचा मला आम्हाला अनुभव आला आहे. त्यामुळे आम्ही आज पाठीचे येथे जोडीने आलेलो आहोत. अनुभवा, एकंदरीत आपण बघतोय भाविकांमध्ये उत्साह आहे, त्याचबरोबर बाबांची जी शिकवण होती तंतोतंत त्या गोष्टींचं पालन करताना आपल्याला बघायला मिळतंय. गर्दीचा ओघ हा वाढतच जाणार आहे. माझ्या आजूबाजूला प्रचंड भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. लाखोच्या संख्येनं भाविक दर्शन रांगांमधनं बाबांचं दर्शनासाठी येत आहे. अगदी काही क्षणापुरतं बाबांचं दर्शन मिळतं, मात्र ते दर्शन मनाला खूप मोठं समाधान देऊन जातं, खूप प्रसन्न करतं आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.